मंडळी, आज आपण झन्नाटेदार जबरदस्त मेथी मुंगफलीची भाजी पाहणार आहोत. अगदी तुम्हाला कधी मेथी मलाई खाण्याची इच्छा झाली तर ही अशी जबरदस्त अप्रतिम चवीची मेथी शेंगदाण्याची भाजी नक्की करून पहा. यासाठी आपल्याला शेंगदाणे, लसूण, मिरची आणि कैरीची पाने घालून पेस्ट करायची आहे. ही स्मूथ पेस्ट अशी करून घ्या. एका कढाईमध्ये तेल आणि जिरे घालून स्वच्छ बारीक धुवून घेतलेली मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे. ती थोडी अशी परतून झाली, थोडे मीठ घालून परतायची आहे आणि ती परतून झाली की त्यावर वाटून घेतलेली शेंगदाण्याची पेस्ट घाला. अगदी 1 ते 2 मिनटं ढवळून घ्या. 2 मिनटं ढवळून झाल्यानंतर छान त्यावर थोडंसं मीठ घाला आणि एक थोडा वेळ झाकण ठेवा. आपली अप्रतिम चवीची हॉटेलच्या मेथी मलाईला टक्कर देणारी मेथी शेंगदाण्याची भाजी तयार आहे. तर ही भाजी, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. हा आमचा रविवारच्या दुपारच्या जेवणाचा बेत. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.